नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शास्त्रज्ञांची जयंती या उपक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक नऊ डिसेंबर ऑक्सिजनचे शोधकर्ते कार्ल विल्यम शिले यांचा जन्मदिन ऑक्सिजन ज्याला आपण प्राणवायू म्हणतो या पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा उपयोग करत असतो सजीवांना जर काही मिनिटेच ऑक्सिजन मिळाला नाही तर तो आपला प्राण देखील गमावू शकतात जोसेफ प्रिस्ले नावाच्या शास्त्रज्ञाने ऑक्सिजनचा शोध लावला हे आपणास माहीत असेलच मात्र शिवाय आणखी एक संशोधकाने ऑक्सिजनचा शोध लावला आणि ते संशोधक म्हणजेच कार्ल विल्यम शिले त्यांनी केवळ ऑक्सिजनच नव्हे तर मॉलिब्लेडनम टंगस्टन बेरिलियम हायड्रोजन आणि क्लोरीन या मूलद्रव्यांची लेखी देखील ओळख पटवून दिलेली आहे कार्ल विल्यम शिले यांचा जन्म 9 डिसेंबर सतराशे बेचाळीस रोजी पश्चिम पोमेरिनियामधील स्ट्राल्सन येथे झाला ट्राल्सन हे त्यावेळी पवित्र रोमन साम्राज्यातील स्वीडिश अधिराज्य होते शिलेचे वडील जोहान क्रिश्चन शिले हे एक नावाजलेले पोमेरियन कुटुंबातील धान्य व्यापारी आणि मद्य निर्मिती करणारे व्यक्ती होते शिलेच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला प्रिस्क्रिप्शन वाचण्याची कला आणि त्याचप्रमाणे रासायनिक आणि औषधी चिन्हांचा अर्थ हा शिकवला होता त्यानंतर सतराशे सत्तावन्नमध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी कार्ला गोटेनबर्ग येथे शिकाऊ फार्मासिस्ट म्हणून पाठवण्यात आले त्यांचे दुसरे कौटुंबिक मित्र आणि अफहुतेगिरी मार्टिन अँड्रियास बाउच यांच्याकडे ते गेले शिले यांनी आठ वर्ष हे पद कायम ठेवले या काळात त्यांनी रात्री उशिरा पर्यंत प्रयोग चालवले आणि निकोलस लेमेरी कॅस्पर न्यूटन जोहान फॉन लेव्हेनस्टर कुंकेल आणि जॉर्ज अन्स टॅहल यांच्या कामांचे त्यांनी वाचन केले सतराशे पासष्ट मध्ये शिलेने माल्मो येथील प्रगतशील आणि सुप्रसिद्ध आपोतिकिरी सी एम कोजेलस्ट्रोम यांच्या अंतर्गत काम केले आणि त्यानंतर लुंड विद्यापीठात व्याख्याता आणि नंतर स्टॉकहोम येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेले अँडर जहान रेझियस यांच्याशी त्यांची ओळख झाली ते सतराशे सदुसष्ट आणि सतराशे एकोणसत्तरच्या दरम्यान स्टॉकहोम येथे आले आणि फार्मासिस्ट म्हणून काम सुरू केले त्या काळात त्यांनी टार्टारिक ऍसिड शोधून काढले आणि त्यांचा मित्र रेझियस सोबत कॅल्शियम कार्बोनेट आणि क्विक लाईमच्या संबंधाचा अभ्यास केला राजधानीत असताना ते अब्रहम बॅक पीटर जोनास बर्गियस बेंगन बर्डियस आणि कार्ल फ्रेडरिज वॉन शुजेन यांच्यासारख्या व्यक्तींच्या संपर्कात आले सतराशे सत्तरच्या शरद ऋतूत शिले हे स्टॉकहोमच्या उत्तरेस सुमारे चाळीस मैलांवर असलेल्या उप्सला येथील लॉकच्या महान फारसी फार्मसीच्या प्रयोगशाळेत संचालक झाले प्रयोगशाळेचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक टॉर्बर्न बर्गमन यांना रस रसायनांचा पुरवठा त्यांनी केला बर्गमन आणि त्याचा सहाय्यक जोहान गॉटलिब ज्याचे निराकरण करू शकले नाहीत अशा प्रतिक्रियेचे शिले यांनी विश्लेषण केल्यानंतर शिले आणि बर्गमन यांच्यात मैत्री निर्माण झाली ही प्रतिक, प्रतिक्रिया वितळलेल्या सॉल्टप्रे सॉल्टप्रेटरे आणि ऍसिटिक ऍसिडमध्ये होती ज्यामुळे लाल वाफ तयार होते या प्रतिक्रियेचे पुढील अभ्यास केल्यानंतर शिलेने ऑक्सिजनचा शोध लावला या मैत्री आणि आदराच्या आधारावर शिले यांना बर्गमनच्या प्रयोगशाळेचा विनामूल्य वापर करण्यास देण्यात आला दोघेही त्यांच्या कामाच्या नात्याचा फायदा घेत होते सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये पीटर जोनास बर्गियस यांनी रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सचे सदस्य म्हणून शिले यांना नामनिर्देशित केले आणि चार फेब्रुवारी सतराशे पंच्याहत्तर रोजी त्यांची या पदावर निवड झाली सतराशे पंच्याहत्तर मध्येच शिलेने कोपिंगमध्ये थोड्या काळासाठी फार्मसी देखील व्यवस्थापित केली सतराशे शहात्तरच्या शेवटी सतराशे सत्याहत्तरच्या सुरुवातीच्या दरम्यान शिलेने तिथे स्वतःचा व्यवसाय सुरू केला आयझॅक असिमोव यांनी त्यांना हार्डलक शिले म्हटले कारण त्यांनी अनेक रासायनिक शोध लावले ज्याचे श्रेय नंतर इतरांना देण्यात आले शिले यांनी शोध तर लावलाच त्याचप्रमाणे ओळख करून दिली त्यांनी टार्टारिक ऍसिडिक युरिक लॅक्टिक आणि सायट्रिक तसेच हायड्रोक्लोरिक हायड्रोरासायनिक आणि आर्सेनिक ऍसिड्स हे ऑर्गेनिक ऍसिड्स देखील शोधले त्यांनी आयुष्यभर स्वीडिश आणि जर्मन बोलणे पसंत केले कारण स्विडिश मध्ये जर्मन भाषा सामान्यपणे बोलली जात होती या महान शास्त्रज्ञाने एकवीस मे सतराशे शहाऐंशी रोजी वयाच्या अवघ्या त्रेचाळीसाव्या त्रे वर्षी या जगाचा निरोप घेतला धन्यवाद